ताजा बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी संदेश उदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत। वाकरपाली खोपोली राज्य महामार्गावरील अवजड वाहतुकीकडे वाहतूक पोलीस डोलेझाक दुर्लक्ष करत आहेत। या मार्गावरील पाली व जांभूळपाडा येथील ब्रिटिशकालीन दोन पूल कमकुवत झाले असून या पुलांची भारवहन क्षमता फक्त 19 टन इतकीच असून आज मितीस मात्र 50 ते 60 टन भारवहन क्षमतेच्या वाहनांची अवजड वाहतूक होत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। अशा या गंभीर बाबीकडे परिवहन विभाग, वाहतूक पोलीस तसेच पोलीस विभाग कानाडोला करत आहेत। तसेच जिंदाल, JSW, पास्को या कंपन्यांच्या माळाची अवजड वाहतूक, त्याचबरोबर कोळसा, खडी, ग्रीड यांची ओव्हरलोड वाहतूक या मार्गावरून राजरोसपणे होत आहे। या सर्व बाबींकडे सरकारी यंत्रणांनी झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येते। तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई करण्यात मात्र सरकारी यंत्रणा पुढे असल्याचे दिसून येते। मात्र कोळसा, खडी, ग्रीड यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, JSW या बड्या कंपन्यांच्या अवजड वाहतुकीकडे परिवहन विभाग, वाहतूक पोलीस तसेच पोलीस विभाग अर्थपूर्ण डोलेझाक करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे।